तर मी आज फक्त एवढे प्रोडक्ट यूज करून म्हणजे 5 ते 6 प्रोडक्ट यूज करून मेकअप करणार आहे. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज मी तुम्हाला फक्त 5 ते 6 मेकअप प्रोडक्ट यूज करून मेकअप कसा करावा हे दाखवणार आहे. आणि मी कमीत कमी प्रोडक्ट यूज करून आज हा मेकअप लुक क्रिएट केलेला आहे. जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल की मी हा मेकअप कसा केलेला आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असेल तर हाय, मी नेहा आणि मी माझ्या चॅनलवर स्किन केअर, ब्युटी, फॅशन, ट्रॅव्हल, लाईफस्टाईल रिलेटेड व्हिडिओज पोस्ट करत असते. जर तुम्हाला या व्हिडिओजमध्ये इंटरेस्ट असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका, म्हणजेच तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स येतील आणि तुम्ही लवकरात लवकर माझा व्हिडिओ बघू शकशाल. जर तुम्हाला माझ्या यूट्यूब फॅमिलीचं मेंबर व्हायचं असेल तर तुम्हाला माझं चॅनल सबस्क्राईब करावं लागेल आणि जे सबस्क्रिप्शन आहे ते पूर्णपणे फ्री आहे, त्याला कसलेच पैसे तुम्हाला द्यावे लागणार नाही. तर मग सबस्क्राईब करायला काय हरकत आहे, सपोर्ट दाखवा तुमचा, म्हणजेच मला एनर्जी येईल अजून नवीन नवीन आणि छान छान व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येण्याची. तर प्लीज सबस्क्राईब माय चॅनल. तर सुरू करूयात आजचा व्हिडिओ. तर ऑलरेडी मी माझी स्किन केअर करून घेतलेली आहे आणि सर्वात आधी मी लावणार आहे फेस प्रायमर. मी मेबलिन फिटमीचं प्रायमर यूज करते आहे. तुम्ही प्रायमर जे आहे ते अवॉइडही करू शकतात आणि जर तुम्ही सनस्क्रीन लावलं असेल तर तुम्ही प्रायमर हे अवॉइड करू शकतात, कारण की सनस्क्रीनही आपल्या फेसला जे आहे ते प्रोटेक्ट करण्याचं काम करते. तर मी संपूर्ण फेसला प्रायमर हे लावून घेतलेलं आहे. तर आज आपण फक्त 5 प्रोडक्टचा यूज करून मेकअप करणार आहोत. तर त्यासाठी मी आज कलर करेक्टिंग जी आहे ती अवॉइड करते आहे आणि डायरेक्टली फाउंडेशन मी अप्लाय करणार आहे फेसवर. जर आपल्याला कलर करेक्टिंग करायची नसेल तर तुमच्या जो चेहऱ्याचा रंग आहे तसा एक्झॅक्ट रंगाचा फाउंडेशनचा शेड तुम्ही निवडू शकतात आणि तो चेहऱ्याला लावू शकतात. त्याने जर तुम्ही कलर करेक्टिंग केली नाही तरी चालेल, कारण की त्याने तुमचे जे डार्क सर्कल्स असतील, पिगमेंटेशन असेल ते बऱ्याच प्रकारे कव्हर होईल. तर आता आपण फाउंडेशन लावून घेऊयात. आज मी एस्टेल ऑर्डरचं डबल वेअर फाउंडेशन यूज करते आहे आणि त्यात माझी शेड आहे 3W2 कॅश्यू. आणि मी आता या फाउंडेशनला ब्रशच्या साह्याने ब्लेंड करून घेणार आहे. तुम्ही ब्युटी ब्लेंडरही यूज करू शकता फाउंडेशन ब्लेंड करण्यासाठी. माझं फाउंडेशन इव्हनली ब्लेंड करून झालेलं आहे. यानंतर मी माझ्या फाउंडेशनला सेट करण्यासाठी एक कॉम्पॅक्ट पावडर यूज करते आहे, ती आहे लॅक्मे 95 कॉम्पॅक्ट पावडर. आणि ह्या कॉम्पॅक्ट पावडरने मी माझा बेस जो आहे तो सेट करून घेणार आहे. यानंतर मी माझे आयब्रोज सेट करून घेणार आहे. त्यासाठी मी वेट अँड वाईल्डचं हे आयब्रो किट यूज करणार आहे आणि माझे आयब्रोज जे आहे ते फिल करून घेणार आहे. मी यूज केलेल्या सर्व प्रॉडक्टची लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. जर तुम्हाला हे प्रॉडक्ट परचेस करायचे असतील तर तुम्ही त्या लिंकवर क्लिक करून हे प्रॉडक्ट विकत घेऊ शकता. यानंतर मी आय मेकअप करणार आहे, पण त्यासाठी मी आज आयशॅडो लावणार नाही आहे. तर मी आज लिपस्टिकचा आयशॅडो तयार करणार आहे आणि तो माझ्या डोळ्यांवर अप्लाय करणार आहे, कारण आज आपल्याला कमीत कमी प्रोडक्ट यूज करून मेकअप क्रिएट करायचा आहे. तर जी लिपस्टिक मी माझ्या ओठांवर आज अप्लाय करणार आहे तीच लिपस्टिक मी माझ्या डोळ्यांवर ॲज अ आयशॅडो अप्लाय करते आहे. तर थोडी माझ्या बोटांवर घेते आहे लिपस्टिक, मी जस्ट माझ्या आय क्रीजवर लावून घेते आहे. बघू शकता मी कशा प्रकारे ब्लेंड करते, फक्त माझ्या बोटाच्या साह्याने मी जो आयशॅडो आहे तो ब्लेंड करते आहे. पण दुसरे डोळ्याला पण नमकी आहे. आपला
आयशॅडो ही लावून झालेला आहे. यानंतर आपल्याला लावायचा आहे लाइनर. पण मी आज लाइनरचा यूज न करता जे आयब्रो किट मी माझ्या आयब्रो फिल करण्यासाठी यूज केलेला आहे त्याच आयब्रो किटमधून मी हा डार्क शेड घेऊन आज लाइनर लावून घेणार आहे. ज्या ठिकाणी आपण लाइनर लावतो त्याच ठिकाणी आपल्याला हा डार्क ब्राउन जो कलर आहे तो लावून घ्यायचा आहे. आणि आता लाइनर लावून झाल्यावर मी मस्कारा अप्लाय करणार आहे. त्यासाठी मी फेसेस कॅनडाचा हा मस्कारा यूज करते आहे. जर तुम्हाला माझे फोटोज व्हिडिओज बघायचे असतील तर मला इंस्टाग्रामवर फॉलो करायला विसरू नका. माझा इन्स्टा आय डी हा मी स्क्रीनवरही दिलेला आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही दिलेला आहे. तर नक्की फॉलो करा. आणि आता आपला मस्कारा अप्लाय करून झाल्यानंतर तुम्ही बघू शकतात की माझ्या आय लॅशेसमध्ये किती डिफरन्स दिसतोय. ते सुंदर दिसत आहेत ना. तर यानंतर आपण आता ब्लश लावून घेणार आहोत. त्यासाठी मी पुन्हा लिपस्टिक यूज करते आहे कारण की अर्थातच आपल्याला फक्त 5 प्रोडक्टचा यूज करून आज मेकअप करायचा आहे. त्यासाठी मी जी लिपस्टिक माझ्या ओठांवर लावणार आहे तीच मी ॲज अ ब्लश यूज करणार आहे. तर आपण आता थोडं बोटांवर लिपस्टिक घेऊया. थोडं नाकावर ही ब्लश लावून घेते आहे मी. थोडं आपल्या चेहऱ्यावर जास्त काही नाही पसंत घेऊया. आणि आता ब्लश लावल्यावर मी परत थोडं कॉम्पॅक्ट माझ्या फेसवर अप्लाय करणार आहे. थोडंसं एकदम ही जी लिपस्टिक आहे ती क्रीम बेसमध्ये आहे. तिला सेट करण्यासाठी थोडंसं पावडर जे आहे ते आपण लावून घेऊयात. आणि यानंतर माझी सगळ्यात आवडती स्टेप म्हणजेच हायलायटर. तर मी आज एलएफचं हायलायटर यूज करते आहे. ते माझ्या गालांवर लावून घेते आहे. बघू शकता किती सुंदर शाईन दिसत. आणि आता हेच हायलायटर थोडं माझ्या बोटावर घेऊन मी डोळ्यांवरही अप्लाय करून घेणार आहे. आणि यानंतर आपण आपला मेकअप जो आहे तो लिपस्टिकने कंप्लीट करणार आहोत. त्यासाठी मी स्विस ब्युटीची लिपस्टिक यूज करते आहे आणि हिचा शेड आहे वाईन ब्लश. आता ही लिपस्टिक थोडी डार्क दिसत असल्यामुळे मी यावर थोडासा फाउंडेशन अप्लाय करणार आहे. हे फक्त मी माझ्या ओठांच्या मध्ये लावून घेणार आहे. लिपस्टिकचा जो शेड आहे तो आता थोडा लाईट झालेला दिसतोय. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिली सोबत शेअर करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.